मी विजय अमृता दुमाळ, मुक्काम पोस्ट पेट, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. त्या परिसरामध्ये जवळजवळ 10,500 एकर जमिनीवरती बटाटा पिकाची लागवड केली जाते. मी माझ्या 15 एकर क्षेत्रामध्ये 15 ते 30 या बटाटा वाणाची लागवड केलेली आहे. चालू वर्षी बटाटा लागवड करत असताना युपील कंपनीचे प्रतिनिधी मला भेटले. त्यांनी मला जेवाविषयी माहिती दिली. मी ही नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो, त्यामुळे मी माझ्या 6 एकर क्षेत्रामध्ये जेवाचा वापर केलेला आहे. जेवाचा वापर बटाटा लागवड करत असताना 3 फणीच्या काकरी पाठीमागे रासायनिक खतामध्ये मिक्स करून त्याचा वापर केलेला आहे. माझं 15 एकर क्षेत्र आहे, त्या क्षेत्रामध्ये पैकी 6 एकर क्षेत्रामध्ये मी जेवाचा वापर केलेला होता आणि उर्वरित क्षेत्रामध्ये केलेला नव्हता. पैकी 6 एकर क्षेत्रामध्ये आम्ही बटाट्याची 5 झाडं उपटून पाहिली आणि 9 वापरलेल्या क्षेत्रामध्ये बदली उपटून पाहिली. तुम्हाला जेवा वापरलेल्या क्षेत्रामध्ये उत्पन्नामध्ये फरक जाणवतो आहे. आता आपण पाहू शकता तुम्ही जेवाकंब वापरलेले 5 झाडं उपटलेली आहेत आणि 9 वापरलेली 5 झाडं उपटलेली आहेत. तुम्ही पाहू शकता बटाटे जेवा वापरलेली संख्या ही जास्त आहे आणि 9 वापरलेली कमी आहे. झाडाची उंचीसुद्धा जेवा वापरलेली जास्त आहे आणि 9 वापरलेली कमी आहे. तुम्ही पाहू शकता बटाट्याची संख्या एकसारखेपणासुद्धा जेवा वापरलेला याच्यामध्ये एकसारखेपणा आहे आणि याच्यामध्ये नाही. आणि बटाट्याची संख्या 5 झाडांमध्ये 17 जेवा वापरलेल्या याच्यामध्ये 17 बटाट्याची संख्या मिळाली आणि 9 वापरलेल्या याच्यामध्ये 11 मिळाली. उत्पन्नामध्ये फार मोठा फरक जाणवतो आहे.